अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्या प्रचारार्थ ब्राह्मणवाडा थडीमध्ये आपण आहे. ब्राह्मणवाडा थडीचे लोक काय म्हणतात जाणून घेऊया. तुमचं नाव? नंदकिशोर. एकदम चांगलं वातावरण आहे. एकंदरीत जे शेतकऱ्याची जी लढाई भवनने उभी केली आहे या संदर्भात सांगायचं झालं की हे जी चळवळ आहे हे जर पुढे शेतकऱ्यांनी चालवली नाही ही लढाई जिंकणे हे सुद्धा हे बचवणी महत्वाची केली आहे. आजच्या परिस्थितीत एकदम चांगलं वातावरण आहे. जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या चांगल्या प्रतिसादानं दिनेशभाऊ यांच्या पाठीशी उभे झालेले. एकूणच एकीकडे काँग्रेस आहे दुसरीकडे भाजप आहे आणि तिसरा उमेदवार दिनेशभाऊच्या रूपामध्ये भेटला आहे. एक ट्रम्प कार्ड भेटला असं वाटतंय का? ते दोन्ही उमेदवार सध्या दिनेशभाऊच्या रेसमध्ये नाहीत सांगायचं असं आहे. कारण जिल्ह्यातल्या लोकांनी आता हे निवडणूक हाती घेतली आहे. एक स्वतः उमेदवार प्रत्येकाने निवडणूक हाती घेतलेली आहे. सध्या ते दोन्ही उमेदवार या सध्याच्या दिनेशभाऊच्या रेसमध्ये आहेच नाही हे जिल्ह्याचं वातावरण. आपलं नाव काय? राजेंद्र पारे.